महानगरपालिका आयुक्ताला त्या ठिकाणी प्रशासक म्हणून नियुक्त केलेला आहे. आता प्रशासक त्या ठिकाणी कार्यभार पाहत असताना प्रशासकांनी कोणते निर्णय घ्यावेत, त्याला जर योग्य वाटलं की या निर्णय एखादा घेताना राज्य सरकारचं मार्गदर्शन घ्यावं, राज्य सरकारचा सल्ला घ्यावा, या तरतुदी कायद्यामध्येच आहेत. त्यामुळे नियमबाह्य असं कुठलंही काम चाललेलं नाही. उलट जे लोकनियुक्त बॉडी याच्या अगोदरचे असताना ज्या गोष्टी होऊ शकल्या नाही, पहिल्या प्रश्न सगळ्यांचं म्हणणं होतं की डांबरी रस्त्यांना वारंवार खड्डे पडतात, या पावसाळ्यात रस्त्याचे खड्डे मोजवले की पुढच्या पावसाळ्यात परत खड्डे पडतात, तर त्याच्यावरचा एक कायमस्वरूपी इलाज म्हणून हे रस्ते कॉन्क्रीटचे जर केले तर ते खड्डे मुक्त राहतील आणि कॉन्क्रीटच्या रस्त्याचं आयुष्य हे डांबरी रस्त्यापेक्षा जास्त असतं. मुंबईकरांच्या हिताच्या दृष्टीनं वाहतूक कोंडी होऊ नये, पावसाळ्यात रस्ते तुंबू नये, हे मुंबईकरांचं हित लक्षात घेऊनच महानगरपालिकेच्या प्रशासकांनी हे निर्णय घेतले. याच्यामध्ये कुठलाही गैरव्यवहार नाही, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अनियमितता नाही आणि निश्चितपणानं मुंबईकरांच्या हिताचे घेतलेले निर्णय सुद्धा आता जर आदित्य ठाकरे साहेबांना जर ते योग्य वाटत नसतील तर आता मुंबईकरांनी विचार केला पाहिजे की एका बाजूला सुंदर मुंबई, स्वच्छ मुंबई, खड्डेमुक्त मुंबई, एक चांगलं राजधानीचं शहर म्हणून मुंबईचा विकास करण्याचं काम, झपाट्याने विकास करण्याचं काम, त्याच्यासाठी निधी उपलब्ध करण्याचं काम माननीय शिंदे साहेब आणि माननीय फडणवीस साहेब करत असताना त्याच्यावर सुद्धा आदित्य ठाकरे जर टीका करत असतील तर याचा विचार आता मुंबईकरांनी करणं गरजेचं आहे. असे आरोप करतात की महाराष्ट्रासाठी काही मिळत नाही आणि महाराष्ट्रातलेच उद्योग गुजरात आणि इतर राज्यांमध्ये चाललेले आहेत, त्यामुळे महाराष्ट्राचं नुकसान होत आहे आणि डावस मधून महाराष्ट्राला काही मिळणार नाही अशी आम्ही विरोधकांना म्हणावं थोडा दम धरा. पहिलाच दिवस दावोसच्या कॉन्फरन्सचा काल झाला, तिथं महाराष्ट्राचं जे दालन आपलं आहे त्याला किती प्रतिसाद चांगला मिळाला याचं ज्वलंत उदाहरण आपण पाहिलं की आज पहिल्या दिवशी जवळपास 45,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार महाराष्ट्र सरकारबरोबर महाराष्ट्रासाठी झालेले आहे. ज्यांनी आता केवळ सांगितलं की महाराष्ट्राला काही मिळत नाही, मला त्याला सांगायचं थोडं थांबा, पूर्ण दावोसची कॉन्फरन्स पूर्ण होऊ द्या आणि जेव्हा माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय, उद्योगमंत्री महोदय दावोस कॉन्फरन्सचं जी फलश्रुती आहे, राज्याला काय मिळालं हे जेव्हा अधिकृतपणानं सीएम साहेब सांगतील त्याच्यानंतर तुम्ही बोलायला म्हणावं. आणि राहता राहिला प्रश्न गेले प्रकल्प गुजरातला म्हणून सारखं सांगायचं, कुणाच्या काळात गेले? आमचं सरकार येऊन इंजिन आता 6 महिने झालेले आहे. हे प्रकल्प जे गेले इतर राज्यामध्ये याच्यासाठी तुम्ही हाय पॉवर कमिटीच्या बैठका तुमचं सरकार असताना का घेतल्या नाही? त्यांना जे रेड कार्पेट वेलकम द्यायला पाहिजे होता त्याच्या बाबतीतल्या सवलती देण्याचं, त्याच्या बाबतीतलं काही त्याला त्याची त्याला मदत करणारं धोरण घेण्यासाठी का तुम्ही बैठका घेतल्या नाहीत? तुमच्या काळात हाय पॉवर कमिटीच्या कधी बैठका झाल्या नाहीत? त्याला ज्या सवलती द्यायच्या होत्या त्याचे कधी तुम्ही निर्णय घेतले नाहीत? तुम्ही हे सगळे निर्णय होल्डवर ठेवले आणि त्यामुळं तुमच्या या दिरंगाईला, तुमच्या या उशिरा निर्णय घेण्याच्या वृत्तीला कंटाळून हे प्रकल्प काही दिवस वाट बघितली गेली आणि मग ते गेले. आमच्या सरकारला त्याच्यासाठी जबाबदार धरणं योग्य नाही. याच्या बाबतीत उद्योग मंत्री उदय सामंत साहेबांनी यांच्या आधीच सांगितलेलं आहे की तुम्ही बैठका घेतल्या नाहीत, तुम्ही त्यांच्याबरोबर चर्चा केली नाही, तुम्ही त्यांना रेड कार्पेट देऊन त्यांना ज्या सवलती द्यायच्या होत्या त्या दिल्या नाहीत आणि त्याला कंटाळून म्हणजे तुम्ही त्याला कारणीभूत आहात याचं नाहक खापर आमच्या सरकारवर ही मंडळी सोडताय हे चुकीचं आहे. पक्ष शिवसेना नाव शिवसेनेचं अधिकृत निवडणूक चिन्ह धनुष्यमान हे कोणाकडे या संदर्भात निकालाने शक्यता आहे आपली काय? याच्या बाबतीत बघा, आम्ही वेळोवेळी जेव्हा माननीय केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावण्या झाल्या आमची जी बाळासाहेबांच्या शिवसेनेची जी भूमिका आहे ती आम्ही अधिकृतपणानं लेखी स्वरूपामध्ये त्याला असणाऱ्या सपोर्टिव्ह डॉक्युमेंटच्या माध्यमातून माननीय केंद्रीय निवडणूक आयोगासमोर या ठिकाणी आम्ही दिलेली आहे. मी वेळोवेळी सांगितलेलं आहे आमदारांच्या मधलं बहुमत बाळासाहेबांच्या शिवसेनेचं आहे, खासदारांच्या मधलं बहुमत बाळासाहेबांच्या शिवसेनेचं आहे, नगरसेवकांच्या मधलं बहुमत बाळासाहेबांच्या शिवसेनेचं आहे, पक्षाच्या जिल्हा प्रमुखांच्या मधलं बहुमत बाळासाहेबांच्या शिवसेनेचं आहे. मग या सगळ्या लोकप्रतिनिधींच्या मधलं बहुमत हे माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांच्या शिवसेनेकडे आहे आणि माझं मत आहे की लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व आहे. त्यामुळं
आम्हाला विश्वास आहे की या सगळ्या बाबी ज्या आम्ही दाखल केलेल्या आहेत माननीय केंद्रीय निवडणूक आयोगाच्या समोर, या सगळ्या बाबींचा विचार माननीय केंद्रीय निवडणूक आयोग करेल आणि ज्याच्याकडे बहुमत आहे त्यालाच अधिकृत पक्ष म्हणून आणि अधिकृत पक्षाचं चिन्ह म्हणून माननीय केंद्रीय निवडणूक आयोग मान्यता देईल असा आम्हाला विश्वास आहे. आणि आदित्य ठाकरे ने आरोप लगाया है कि अगर मुंबई की सड़कें कॉन्क्रीट की बन जाएगी तो मुंबई की जोशी जोशी मठ हो सकता है, आपका क्या कहना है? देखिए मैं बार बार कहता हूँ कि अभी तो प्रशासक है, एडमिनिस्ट्रेटर मुंबई महानगर पालिका में है और जो कॉन्क्रीट के रोड बनाने का विषय है आप लोग ने सबने देखा है, हमने भी देखा है कि बार बार पिछले 10-15 साल में हम लोग देख रहे कि जो रामरी रोड है उसके बारे में हर रेनी सीजन के बाद उसका रिपेयरमेंट रिपेयर किया जाता है और फिर अगली सीजन में फिर से वो रास्ते पे खड्डे आ जाते हैं. तो इसलिए उसका परमानेंट सॉल्यूशन निकालने के लिए अभी कॉर्पोरेशन के एडमिनिस्ट्रेटर ने ये डिसीजन लिया है कि वहाँ यहाँ में कॉन्क्रीट के रोड होने चाहिए. हम सब लोग जानते हैं कि जो अभी के सड़कें हैं उसके बजाय अगर कॉन्क्रीट के रोड बन जाए तो उसका लाइफ भी बढ़ेगा और जो रेनी सीजन में ट्रैफिक जाम का प्रॉब्लम आता है, रोड पे खड्डे होने की वजह से एक्सीडेंट्स हो जाते हैं, ये सब बातें अवॉइड करने के लिए ये कॉन्क्रीट के रोड बनाने का डिसीजन कॉर्पोरेशन के एडमिनिस्ट्रेटर ने लिया है. और ऐसा करने के बाद मुझे नहीं लगता है कि जो आदित्य जी ठाकरे कह रहे इसका दूसरी मत हो जाएगा, बिल्कुल ऐसी कोई भी संभावना नहीं है. ये पूरा मुंबई का हित ध्यान में रखते हुए ही इधर कॉन्क्रीट के रोड बनाने का फैसला कॉर्पोरेशन के कमिश्नर ने लिया है. लंबी लड़ाई लड़ी आप लोगों ने? देखिए हम लोग पहले से कह रहे कि बाला साहेबांची शिवसेना का बहुमत है, हमारे पास एमएलए का बहुमत है, हमारे पास एमपी का बहुमत है, हमारे पास कॉर्पोरेटर्स का बहुमत है, जो पार्टी ऑर्गेनाइजर्स के जिला प्रमुख है, उप जिला प्रमुख है, तालुका प्रमुख है, इसमें भी हमारा बहुमत है. और लोकशाही में पार्लियामेंट्री सिस्टम में जिसके पास मेजोरिटी होती है उसका ही वो पक्ष में उसका ही महत्व रहता है. और हमने सब हमारे रिटर्न स्टेटमेंट्स, हमारा रिटर्न आर्गुमेंट, हमारे सब सपोर्टिंग एफिडेविट्स, जो भी हमारे कागजात है वो हम सब ने माननीय केंद्रीय निवडणूक आयोग के सामने रखे हैं और मुझे विश्वास है कि हमारी सब बातें को देखते हुए जिसके पास बहुमत है वो बाला साहेबांची शिवसेना को ही शिवसेना का धनुष्यबाण और शिवसेना का नाम हमको मिलेगा ऐसा मुझे विश्वास लगता है. मुख्यमंत्री के मामले में राज्य देखिए हमारा गवर्नमेंट अभी 6 महीने पहले ही आया है और जब से गवर्नमेंट हमारा महाराष्ट्र में आया है तब से शिंदे साहब का, माननीय शिंदे साहब का, माननीय फडणवीस साहब का, हमारे उद्योग मंत्री उदय सामंत साहब का, ये सब लोग का हमारा प्रयास रहा है कि महाराष्ट्र में इंडस्ट्रियल ग्रोथ हो, इंडस्ट्रियल इन्वेस्टमेंट आए. इसके लिए ही माननीय सीएम साहब अभी डावोस में है और आज कल पहला दिन था डावोस के कॉन्फ्रेंस का और पहले दिन में ही 45,000 करोड़ के एग्रीमेंट्स महाराष्ट्र में इंडस्ट्रियल इन्वेस्टमेंट के लिए हो गए हैं. अभी भी 2 दिन बाकी है. मैं यही कहूंगा कि जब ये डावोस का कॉन्फ्रेंस पूरा हो जाएगा और उसके बाद जब ऑफिशियल डिक्लेरेशन ऑनरेबल सीएम साहब की तरफ से आएगा तब जो हमने प्रयास किया है, सीएम साहब ने किया है कि 1,25,000 करोड़ से ज्यादा का इन्वेस्टमेंट महाराष्ट्र में आए, जरूर हमको इसमें सफलता मिलेगी. उसका कारण क्या है संजय राउत जी ने इसका भी गौर करना चाहिए कि मैं बार बार कह रहा हूँ कि हमारा गवर्नमेंट अभी 6 महीने पहले आया है, जो इन्वेस्टमेंट महाराष्ट्र में चले गए हमारा गवर्नमेंट आने के तुरंत बाद चले गए. ऐसा इन्वेस्टमेंट दूसरी स्टेट में जाने का निर्णय 1 महीने में 15 दिन में नहीं होता है. मैं बार बार कह रहा हूँ कि जब उनका गवर्नमेंट था तभी इंडस्ट्रियल इन्वेस्टमेंट के लिए जो हाई पावर कमेटी की मीटिंग लेनी चाहिए वो मीटिंग उनके कार्यकाल में नहीं हुई. जो इंडस्ट्री इन्वेस्टमेंट महाराष्ट्र में आना चाहती थी उनके लिए जो रेड कार्पेट बिछाना चाहिए था, उनके लिए जो सहूलतियां देनी चाहिए थी, उनके लिए जो भी कोई डिसीजन लेना चाहिए था पॉजिटिव अप्रोच लेके, वो उनके गवर्नमेंट के कार्यकाल में नहीं हुआ और उससे तंग आके इनकी जो दीर्घाई हुई थी, इनके पास से जो डिले हुआ था उसे उसी वजह से ये इन्वेस्टमेंट बाहर के राज्यों में गए. इसके लिए
हमारा शिंदे फडणवीस सरकार की जिम्मेदारी, हमारे शिंदे फडणवीस सरकार जवाबदार नहीं है। मोर्चा निकल चुके हैं, आपके भी कई नेताओं ने हिस्सा लिया, आपको लग रहा है कि महाराष्ट्र में जो जाति में समाज बटा था वो हिंदुत्व के नाम पर एक आ रहा है, हिंदू समाज एक हो रहा है महाराष्ट्र में? तो देखिए, हर समाज को अपना संगठन करने का अधिकार है और हर समाज को अपनी अपनी जो उनकी जो राइट्स है, उनके जो अधिकार है, उसका संरक्षण करने के लिए इकट्ठा आने का अधिकार सभी समाज को है। अगर हिंदू समाज इसी तरह इकट्ठा आता है और एक प्लेटफॉर्म में सब हिंदू जमा हो जाते हैं तो इसके इसमें कोई बुरी बात नहीं है। अपने अपने अधिकार के लिए, अपने अपने अधिकार के संरक्षण के लिए ये इकट्ठा आ रहे और उसके लिए उसका उसमें कोई दूसरी बात नहीं है। देखिए, हिंदू समाज तो इकट्ठा होता ही है, जब भी कोई इशू सामने आता है या कोई इंजस्टिस होता है हिंदू समाज के ऊपर तो पूरे महाराष्ट्र का, पूरे देश का हिंदू समाज एक जगह आता है और उसके खिलाफ आवाज उठाता है अपने अधिकार के लिए, अपने राइट्स के लिए। अगर ये सब लोग, हम लोग इकट्ठा आते हैं और इकट्ठा आके अपने आवाज सरकार के सामने रखते हैं तो उसमें कोई बुरी बात नहीं है। मुझे ये वाशिम के इंसिडेंट का मालूम, मुझे मालूम नहीं है। मैं आज भी वहाँ की कलेक्टर से और एसपी से बात करूंगा। अगर अफजलपुरी जैसे जो राष्ट्रद्रोही राज्यद्रोही लोग है उनके उनकी तस्वीर सामने लेके अगर कोई मुझे ये मालूम नहीं है। मैं इसके बारे में जिलाधिकारी और एसपी के साथ बात करके जो भी इंसिडेंस हुआ है उसमें अगर कोई दो समाज में तनाव खड़ा होता है तो ऐसा न हो इसके लिए जो भी खबरदारी लेनी चाहिए वो लेने के लिए जरूर मैं कलेक्टर और एसपी से बात करूंगा। वेळोवेळी सांगितलंय दोन बाजूला दोघांचा आधार आहे, ठाकरे सेनेला एका बाजूला राष्ट्रवादीचा आधार आहे आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेसचा आधार आहे। जी आपली घरातली माणसं होती ज्यांनी कष्ट करून गुन्हे अंगावर घेऊन जेल भोगून ज्यांनी महाराष्ट्रामध्ये देशामध्ये शिवसेना वाढवली अशा सगळ्या जुन्या जाणत्या निष्ठावान लोकांना ज्यांचा त्याग होता त्यांना बाहेर काढलं, त्याला अपमान त्यांचा आमच्यासारख्या लोकांचा केला आणि मग आता आपली माणसं बाजूला गेल्यानंतर कोणाचा तरी आधार शोधतायत राहू आणि त्या आधारा आधार शोधायसाठी ते एका बाजूला काँग्रेसला घेतायत, एका बाजूला राष्ट्रवादीला घेतायत। ठीक आहे, एवढं सरळ ते करतायत, परंतु ज्या काँग्रेसला मी कधी बरोबर घेणार नाही, ज्या काँग्रेसच्या बरोबर मी कधी जाणार नाही, माझी शिवसेना जाणार नाही, हे वंदनीय शिवसेना प्रमुख जे बोलले होते त्याच्या बरोबर उलटी कृती हे संजय राऊत करतायत। त्यामुळे वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचाराची प्रतारणा कोण करते, वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या ज्वलंत हिंदुत्वाच्या विचारापासून बाजूला कोण जाते हे संजय राऊतांच्या या कृतीवरून आता सिद्ध झालेलं आहे। नेहमी लढा दिलेला आहे, अंधश्रद्धेविरुद्ध कायदे केलेले आहे, पण जेव्हापासून युती सरकार आल्यापासून अंधश्रद्धांना उभारी मिळते आहे। जादू टोना, लिंबू मिरची टाकण्या यासारख्या म्हणजे ही महाराष्ट्राची ओळख होता कामा नाही असं त्यांनी सामनाच्या अग्रलेखात म्हटले। कदाचित वर्षाबांगला जे माननीय मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान आहे त्याच्यामध्ये आमचे मुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब जेव्हा प्रवेश करायला जाणार होते आणि त्याच्या अगोदर जेव्हा त्या बंगल्याची साफसफाई केली तेव्हा तिथल्या लोकांनी सांगितलं पाठीभर पोतभर लिंबू मिरच्या तिथं सापडल्या, कदाचित त्याची आठवण संजय रावताना आता झाली असेल। त्यांनी थोडा किती लावला आहे त्यांनी असं म्हटलंय की पांडुरंगाचा पांडुरंगाचा साकडा झाला विरोधक जे त्याच्या जीवनाचं रक्षण होईल असं पद्धतीने तोडा लावला। विरोधकांच्या जीवितांचा असेल, सत्ताधाऱ्यांच्या जीवितांचा असेल, राज्यातल्या सामान्यातल्या सामान्य नागरिकाच्या रक्षणाची जबाबदारी ही राज्य सरकारची राज्यकर्त्यांची असते, त्यामुळं याच्यामध्ये राज्य सरकार कुठेही कमी पडणार नाही। ज्यांना कोणाला जीवितांना धोका असेल त्यांनी जर त्यांचं म्हणणं राज्य सरकारकडे कळवलं तर त्याच्यासाठी आमच्या गृह विभागामध्ये एक उच्चस्तरीय समिती अधिकाऱ्यांची आहे, ती समिती ते सगळ्या गोष्टी पडताळून पाहिल आणि जर एखाद्या व्यक्तीच्या जीवितांना राज्यामध्ये धोका असेल तर जरूर तपासून त्याच्या संरक्षणाची पूर्ण जबाबदारी राज्य सरकार घेईल। सांगितलं आम्ही याच्या
मैंने अभी अभी कहा कि वंदनीय शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे जी ने कहा था कि मैं कभी कांग्रेस को साथ में नहीं लूंगा, ना ही कांग्रेस के साथ में कभी जाऊंगा। ये वंदनीय शिवसेना प्रमुख जी का एक विचार था और एक उनका एक निर्णय था। उसके बरोबर अपोजिट कृति संजय राउत जी कह रहे कर रहे, वो अभी वहां पे जाके कांग्रेस के हाथ में हाथ मिला के वहां जाके उनके साथ कार्यक्रम कर रहे। वंदनीय बाला साहब ठाकरे साहब के विचार से अलग कौन हो रहा है और वंदनीय बाला साहब ठाकरे साहब के विचार के बरोबर अगेंस्ट कृति कौन कर रहा है और बाला साहब ठाकरे साहब के विचार से प्रताड़ना कौन कर रहा है, ये संजय राउत की और ठाकरे सेना की कृति से ये सामने आ रहा है। इतना ही मैं कहना चाहूंगा। तो क्या संख्या कितने लोगों को सर शिंदे करता था, तुमच्या कोण काय नाही किती संख्येने लोक सुरू उपस्थित बघा। राज्याची देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये आहे। जे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रकल्प आहेत त्या काही प्रकल्पांची कोनशिला आणावर नाही, काही प्रकल्पाचं लोकार्पण करण्यासाठी आणि राज्याच्या मुंबईच्या जनतेला संबोधित करण्यासाठी माननीय पंतप्रधान मोदी साहेब मुंबईमध्ये येत आहेत। मुंबईमध्ये येणाऱ्या माननीय पंतप्रधान मोदींचं जोरदार स्वागत करणं आणि त्यांचे विचार जास्तीत जास्त लोकांनी ऐकावे आणि मुंबईची महाराष्ट्राची प्रगती व्हावी या दृष्टीनं जोरदार तयारी माननीय पंतप्रधान मोदींच्या स्वागताची मुंबईमध्ये आम्ही सगळ्यांनी मिळून केलेली आहे। आदित्य ठाकरे म्हणाले की आमचं नाव घेतल्याशिवाय शिंदे गटाच्या माणसांचं दुकानच चालू शकत नाही, आमचं नाव घेतलं तर आम्ही नाव वंदने बाळासाहेब ठाकरे साहेबांचं घेतलंय। आम्ही वेळोवेळी सांगितले आदित्यजींना सुद्धा की वंदने बाळासाहेब ठाकरेला ठाकरे परिवारापुरतं मर्यादित ठेवू नका। वंदने बाळासाहेब ठाकरे साहेब हे राष्ट्रपुरुष आहेत। वंदने बाळासाहेब ठाकरे साहेब एक संपूर्ण हिंदुस्थानाच्या हिंदुत्वात हिंदू जनांचे एक श्रद्धास्थान आहे, आधारस्तंभ आहे आणि असं असताना त्याला फक्त ठाकरे परिवाराने त्यांचं नाव घ्यावं अशी संकुचित वृत्ती ही आदित्य ठाकरेंची। त्यांनी किती जरी म्हटलं की बाळासाहेब ठाकरे साहेबांचं नाव घेऊ नका, आमच्या हृदयामध्ये वंदने बाळासाहेब ठाकरे साहेब आहेत, त्यांनी आम्हाला घडवले, त्यांनी आम्हाला ज्वलंत हिंदुत्वाचे विचार दिले, त्यामुळे आम्ही जोपर्यंत आहोत तोपर्यंत आम्ही वंदने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांचं नाव घेणारच। सर एक शेवटचा प्रश्न, ज्या पद्धतीने आपण म्हटलं की लिंबू मिरची ही वर्षावरती लिंबू मिरच्या सापडल्या होत्या ज्यावेळी शिंदे साहेब प्रवेश करणार होते, कुठेतरी प्रबोधन ठाकरेंचे विचार हे ठाकरे आता उद्धव ठाकरे विसरलेले आहेत का? नाही बघा, पण आम्ही आता ज्यावेळी साहेब माननीय शिंदे साहेब वर्षा निवासस्थानामध्ये प्रवेश करणार होते, नेहमीची पद्धत आहे जेव्हा जुने जाणारे मुख्यमंत्री बघा सोडतात नवीन मुख्यमंत्री येतात तेव्हा साफसफाई रंगरोगी किरकोळ दुरुस्ती करूनच नवीन मुख्यमंत्री मोदी तिथं जात असतात। जेव्हा शिंदे साहेब तिथं जायला साफसफाई सुरू होती तेव्हा तिथल्या लोकांनी सांगितलं की बाबा अशा पद्धतीनं पाठीवर पोटोपट लिंबू मिरच्या आम्हाला सापडल्या, पण आधी कोण होतं तिथं, कोणाच्या होत्या त्या, ते आता तुम्हीच त्याचा विचार करा ना। आम्ही जे तिथल्या लोकांनी आम्हाला सांगितलं ते तुम्हाला सांगतोय, त्यामुळं आता ते कुणी ठेवल्या होत्या, कशासाठी आणल्या होत्या, कोण ते करत होतं, ते आता तुम्हीच ते ओळखा काय नाही काय ते।